सगळ्यात आपला फायनली डेकोरेशन झालेलं आहे, तुम्ही बघू शकतात. बघ किती भारी डेकोरेशन केलं आहे कारागिरने. पूर्णपैकी ओके झालं आहे. कसा वाटला डेकोरेशन? दादा फायनली पोचलो बिल्डिंगमध्ये. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, एसकेचा मोबाईल घेतला आहे. एसके खालतीच होती, तर एसके वाढवा होती कधीची माझी. डिस्को कार घेऊन आली कोणाची कार. जसं जसं वाटतं तसं माझं जॉब झालं आहे कोलॅबरेशन म्हणजे. आणि मला ब्लॉगमध्ये कमेंट्स पण आलते का जीजू कोलॅबरेशन नाही करत का, तर असं नाही आहे, मी करेल. कारण जरा थोडासा गॅप घेतलेला, पण आता मी एकदम ओके झालेली आहे. आणि मी आता दोन तीन दिवसांनी उद्या दवाखान्यात इंजेक्शन घ्यायचं आहे. काय करते काय करते तिथे आपली ऑर्डर तिकडे. आता ही गाडी बघा, ही स्कॉर्पिओ, हिला सजवायची आहे. आणि ती आपण ती आणली आहे पोपटी, हिरवी पिवळी काय ती आकाशी. आणि इकडं आंबेला आहे, जाताना आंबे तर तोडेलच नाही बोले हराम पोरगा. तर आंबे बघू शकता तुम्ही. आणि आपण काम पण स्टार्ट केलं लगेच. तर बघा मोर पण रेडी करायला घेतलं आहे. तर मोरचं डेकोरेशनची ऑर्डर आहे, तर हे मी बांधतो आहे त्यावर. आणि फुलांचं काम तो करतो आहे, बाकी मी ह्याला हेल्प करून देतो. जितकं छोटं मोठं असतं ते हेल्प मी करतो, बाकी आपला कारागीरच करतो. दुसरा कारागीर नाही आला असता, आज ह्या कारागीरला घेऊन आलो आहे. तर आज मोर वर्क करायचं आहे. तर तुम्हाला झाल्यावरनं भेटूच. आता चार्जिंग जास्त नाही आहे, तर तुम्हाला थोडंच दाखवू शकतो. आणि नेटवर्क तर जरा पण नाही, इसके वाट बघत असेल घरी. कारण नेटवर्क मुरबाडमध्ये मी आलं तर माझ्या सिमकार्डला नेटवर्क काहीच नसतो, त्याच्यामुळे नेटवर्क नाहीच आहे काहीच, थोडं पण नेटवर्क नाही आहे. एसके कॉल करे बिचारे, आता घाबरले असे काय कुठे. आता आपण पोहोचलो आहे कल्याण स्टेशनला. आता चाललो आहे, तिकीट काढूया पहिले जाऊन. तिकीट झालं बघू. तर गाईस आता वाजले आहे ते म्हणजे रात्रीचे. किती वाजले आहेत मग दाखवतो एक मिनटं. दोन वाजले, दोन वाजून 19 मिनिट झाले. आणि आता ब्लॉग एडिट करून, आता जस्ट ब्लॉग एडिट करून झाला आणि डाउनलोडिंग झालं असेल. तर ब्लॉगिंगसाठी एवढी मेहनत असते ना, तुम्ही विचारू नका. का बघा, दोन वाजता रात्रीचे 2 वाजता ब्लॉग एडिट करून झाला आहे. आणि सकाळी 4 उठायचं मला आणि मुंबईला जायचं आहे. तर एवढी मेहनत करायला लागते ह्या गोष्टीसाठी, सर्व पैशांसाठी. आणि आम्ही एवढं मेहनत करतो तर तुम्ही जरा सपोर्ट करत जावा प्लीज. तर आता बघूया. आता तर झोपूया फक्त 2-3 तासात झोपेल मला. 5 तर उठायचं असेल मला, 5-6 उठून मला लगेच मुंबईला जायचं माल घ्यायला. आणि तिकडनं लगेच आपल्याकडे इम्पॉर्टंट बोलत असतं ना, भेटत कल्याणमध्ये भेटतात पण लय महाग भेटतात. तर आपल्याला ऑर्डर परवडत नाही, तर आपण दादरला जाऊन सस्त्यामध्ये घेऊन येतो. तुम्हाला दाखवेल दादरमधलं मग कसे आपण शॉपिंग करू शकतो. चला मग आता झोपूया, आणि सकाळी उठल्यावर मग तुम्हाला भेटतोच. बघा रात्री 2 झोपतो म्हणजे आता अर्धा तास अजून राहिलं, 3 झोपेल. 2 झोपे फक्त माणसाला. बस माहिती जे पण बोलतात का थंडी काय करत नाही करत नाही, दिवसभर घरातच असतो असं नसतं. आम्ही जे करतो ते कधी दाखवत नाही, पण आम्ही आज विचार केला का यांचं काय काम असतं काय नाही. तर मी यांना बोलली का तुम्ही एक ब्लॉग बनवा सेपरेट त्याच्यावरती. तर आता उद्या नक्कीच तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला मिळेल की काय काम असतं आणि काय नाही. तर नेहमी माझेच कामं नाही दाखवायची, आता मला यांची पण मेहनत दाखवायची. तर चला, यांना पण चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केले लवकर सबस्क्राईब करा. 85 होऊन गेलेत के, लवकरच 90K होतील. सो असा सपोर्ट करत राहा. चला भेटूया सकाळी. मी आता उठल्यावर झोपतो 2 सर्व भेटतो सकाळी. हे गाईज गुड मॉर्निंग, तर कसे आहेत तुम्ही सर्व? जय श्रीराम, जय महाराष्ट्र. आता उठलेलो आहे सकाळी सकाळी, लवकर उठलो आहे. आणि तुम्हाला बोललेलं कसं तसं निघलो मी, थोडं लेट झालो, 6 तर आपण जाऊया तर 6. आणि पहिले तर डायरेक्ट जाऊया स्टेशनला, कल्याण स्टेशनला जाऊन मग तिकडनं ट्रेन पकडूया. तिकडं आपण दादरला जाऊया. चला आता जाऊया पुढे, मग भेटूच तुम्हाला. आता आपण पोहोचलो आहे कल्याण स्टेशनला. आता चाललो आहे, तिकीट काढूया पहिले जाऊन. तिकीट झालं बघूच. आपल्या दर टायमासारखं नाशिक फुटकं. ट्रेनला खूप गर्दी होती आणि बसायला जागाच नाही भेटली आणि उभं राहून द्यायला लागेल. आता फायनली पोहोचलो दादर मार्केटला. स्टेशनवरनं उतरलो ट्रेननी आता. आणि बघा इथं मार्केट आहे, पण आपण लेट आलो म्हणून सर्व बंद झालं आहे. संपतो लवकर, 9 असतो. नाही तर पुढे परेल मार्केट पण आहे. आणि दादर मार्केटमध्ये पुढे जायचं फुलं गेलं तर जाऊया. थोडे पैसे पण द्यायचे तिकडे. आरपीच्या पुढे घेतले 600 दंड आणि जिप्त 400 रुपये, जिप्त 500 रुपये यो करतो आणि 600 तो 700 रुपये. फायनली माल घेतलेला आहे, थोडंसं बाकी आहे. आणि ना आपल्या ट्रेन भेटली पण आता नेमकी बसायला. स्लो ट्रेन पकडून आपण येताना उभं राहूनच आलेलो. तर बघू आता. आणि
आणि जे पाहिजे होतं तेच झालं. आपल्याला ट्रेनची एकदम भारी सीट भेटली, ती पण खिडकीच्या बाजूला, आणि ट्रेन पण भेटली ती म्हणजे फास्ट ट्रेन भेटली आहे. चला मग जाऊया आपण शॉपवर. तर मित्रांनो, फायनली आलो आपल्या दुकानामध्ये. खूप धावपळ झाली आणि ट्रेन पण कशी तरी भेटली. येताना बसून आलो, जाताना पूर्ण उभं राहूनच गेलेलो, तर खूप थकलो होतो. आणि आता आलो दुकानामध्ये, असं नाश्ता पण केला. आता जातो घरी, थोड्या वेळ 2 तास आराम करतो आणि परत येतो दुकानात, आणि तिकडनं आपण ऑर्डरला जाऊया. काय म्हणता किडे? मजा आहे ना? आपण माझा फोटो दिसतो तुम्हाला. आता घरी पोचलो फायनली. आता आलो आहे नाश्ता गणेश केला, नाश्ता देऊया. आणि आता मग किती वाजले? 11. तर आपल्याला लगेच 12 वाजता जायचं ऑर्डरला, मुरबाडला. 1 तास लागेल पोचायला. काय रे मामू? मामू घे ना. आले दमलो आहे, हालत खराब झाली आहे. कोणीतरी पाहुणे आले का घरी? तर गाईज, फायनली निघलो मी आता घरातनं. आणि त्या घरातनं निघून आता चाललो आहे मार्केटामध्ये. आवरलो, आंघोळ केली डबल एकदा. 2 आंघोळ झाली आता, खूप गरम झालं होतं. तर आता पटकन जाऊया मार्केटमध्ये, कारागीर वाट बघता ते कारागीरला घेऊया आपल्या दुकानातनं. आणि त्यांना घेऊन लगेच ऑर्डर जाऊया, मुरबाडला जायचं आपल्याला. आता निघूया लगेच, कारण टाईम होईल ना. तर बनायला 3 तास लागतात, आणि जायला इकडे 1 तास लागेल मुरबाडला कल्याणपासून. तर लांब आहे ऑर्डर, पण ठीक आहे, मित्राची म्हणून चाललं तर मी एवढ्या लांब जास्त जात नाही ऑर्डरीला. आता बघू, चला बघू शकता तुम्ही. मुरबाडचा रस्ता एकदम छोटा आणि एकदम भारी आहे. हिरवंगार वातावरण, झाडं एकदम बेस्ट. आणि मला लई आवडतं इकडनं ट्रॅव्हलिंग करायला. इथलं टर्न बीन माझे सर्वात फेवरेट आहे. आणि खूप म्हणजे भयानक हा रस्ता, जास्त करून नवीन ड्रायव्हर इकडे येत नाही, कारण इथे भरपूर ॲक्सिडेंट होतात. तर ते मलाच माहिती कसं काय आता. तर चला मग आता आपण चाललो आहे ऑर्डरला मुरबाडला. आता तशी आपण टिटवाळा पार केला आहे. आता बघू पुढे. आता जस्ट टिटवाळा इकडनं या साईडने गेलो, राईट साईडने, लेफ्ट साईडला गेलो ना इकडनं. तर गणपती बाप्पाचं मंदिर आहे टिटवाळ्याला, तिकडे जातो. आणि एकदम स्ट्रेट जातो तो म्हणजे मुरबाडला रस्ता जातो. तर बघा या साईडला आहे तो म्हणजे इकडे हा रस्ता टिटवाळ्याला आणि हा रस्ता मुरबाडला. आता इकडनं मुरबाड फक्त 15 किलोमीटर असेल. आपण 15 किलोमीटर तर पार केलं कल्याणवरनं. कल्याणवरनं 32 किलोमीटर आहे. ट्रॅव्हलिंग बोलत खूप भारी. तर मित्रांनो, फायनली पोहोचलेलो आहे आपण मुरबाडच्या गावामध्ये. तिथे आपली ऑर्डर तिकडे. आता ही गाडी बघा, ही स्कॉर्पिओ, हिला सजवायची आहे. आणि ती आपण ती आणली आहे, पोपटी हिरवी पिवळी काय ती आकाशी. आणि इकडं आंबेलं आहे, जाताना आंबे तर तोडेलच मी, म्हणजे हरामी पोरगा. तर आंबे बघू शकता तुम्ही. आणि आपण काम पण स्टार्ट केलं लगेच. तर बघा, मोर पण रेडी करायला घेतलं आहे. तर मोरचं डेकोरेशनची ऑर्डर आहे. तर हे मी बांधतो आहे त्यावर, आणि फुलांचं काम तो करतो आहे. बाकी मी ह्याला हेल्प करून देतो, जितकं छोटं मोठं असतं ते हेल्प मी करतो. बाकी आपला कारागीरच करतो. दुसरा कारागीर नाही आला असता, आज ह्या कारागीरला घेऊन आलो आहे. तर आज मोर वर्क करायचं आहे. तर तुम्हाला झाल्यावरनं भेटूच. आता चार्जिंग जास्त नाही आहे, तर तुम्हाला थोडंच दाखवू शकतो. आणि नेटवर्क तर जरा पण नाही, इसके वाट बघत असेल घरी. कारण नेटवर्क मुरबाडमध्ये मी आले तर माझ्या सिम कार्डला नेटवर्क काहीच नसतो, त्याच्यामुळे नेटवर्क नाहीच आहे काहीच, थोडं पण नेटवर्क नाही आहे. इसके कॉल करे बिचारे, आता घाबरले असे काय कुठे काय. आता इकडे 3-4 तास तर लागेलच अजून. पण डेकोरेशन झाल्यावर तुम्हाला भेटूया आपण परत एकदा. पण डेकोरेशन जाम मस्त होईल, कारण मला माहिती आहे. आता बघूच, तुम्हाला सांगतोच. तर थोडंसं त्याला अजून भांडायचं आहे, मग ते पण दाखवतो थोडंसं, आणि मग पूर्ण कम्प्लीट करूया. तर काय, आपला फायनली डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता, बघ किती भारी डेकोरेशन केलं कारागीरने. पूर्णपैकी ओके झालं आहे. कसा वाटला डेकोरेशन? बाहेरच आहे. तर आता घरी जाऊया, टाईम झाला आहे. झालं आपलं डेकोरेशन, आता निघायचं आहे. साईडला 4 बुके लावले आणि वरती मोर आहे. मागे नाही आहे काही, इथे मागे नवर देवांचं नाव असेल. आणि इकडे पण बुके आहेत. आणि खूप भारी डेकोरेशन झालं आहे. त्याला मग निघू, आता टाईम झालं. असा टाईम नाही करायचा आपल्या, इसके वाट बघते. भूक लागली आहे, पहिले जेवण करू बाहेर जाता जाता. आम्ही भेटूया, 4 वाजले लवकर झालं. म्हणजे आपण किती 2 वाजे आहे ना, 2 तासामध्ये झालं पूर्ण डेकोरेशन. ठीक झालं, आता इथनं जायला 1 तास लागेल. आता जेवण करू, 15-20 मिनटं ते जाईल. म्हणजे अजून आम्ही 1-1.5 तासामध्ये घरी पोचून जाऊ. पहिले मार्केटात कारागीरला सोडायला लागेल, आणि मग तिकडनं पेमेंट मी जाईल का, पेमेंट द्यायला लागेल ह्याला. मग भेटूच तुम्हाला. हॅलो, आता आलेलो आम्ही मुरबाड.
मुरवाडला आणि मुरवाडला गेलेले आहे मस्तपैकी ऑर्डर आणि आता चाललंय घरी. तर घरी जाता जाता बघूया आता किती काय काय भेटतं आपल्याला. दादा फायनली पोहोचलो बिल्डिंगमध्ये. माझा मोबाईल स्विच ऑफ झाला होता, एसकेचा मोबाईल घेतलाय. एसके खालतीच होती तर एसके वाढवा होती कधीची माझी. डिस्को कार घेऊन आले कोणाची चालली. डिस्को कार घेऊन आले उलटून अगं मा ओळखलं बोलली अशी अंतर गाडी तिने चालली. मग बाबा चला मला घरी जेवण करू. तर गाईस जिमला पण गेलो आणि जिम वरून आता घरी आलो आहे. आणि एसके बघा कुठे दिसते तुम्हाला, हे बघा दुसऱ्यांच्या घरात आहे इथे. आपलं घरदार सोडून डीजे डीजे. चला मग आता जेवण करून घेऊया पटकन, प्रोटीन बिटीन पिऊया. आंबे कोणी कापले? ताई आली ती कट बीट करायला लागले फोन तुम्ही माझे. गाडी ताई आली ती गाडी होती तर कट करायची गरज काय. ताई आली ती गाडी झालं त्यांना फोन न आला होईल ना बेबी. आता काय आलं बोल ना. व्हिडिओ काढत असतील सांगा ना. गौरी झाली म्हणून असं हे नको करू का डिस्को. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? माझा ब्लॉग जर आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एसकेचा पण शूट करून दिला मी आता. तू बघ कशी झोपली मस्त आरामात. खूप दिवसांनी आज मी कोलॅबरेशन केलं आणि कोलॅबरेशन नव्हतं ना तर मी खूप उदास उदास झाली. म्हणजे एखादा माणूस कसा जॉबवरनं घरी असेल एक दिवस बरं वाटतं, पण एक महिन्याचं घरी असेल तर त्याला एकदम उदास उदास वाटतं. तसं माझं जॉब झालं आहे कोलॅबरेशन म्हणजे. आणि मला ब्लॉगमध्ये कमेंट्स पण आले होते का जीजू कोलॅबरेशन नाही करत का, तर असं नाही आहे मी करेल, कारण जरा थोडासा गॅप घेतलेला. पण आता मी एकदम ओके झालेली आहे आणि मी आता दोन तीन दिवसांनी उद्या दवाखान्यात इंजेक्शन घ्यायचं आहे. नाही बोलत तरी हप्त्याला एक कोलॅबोरेशन मी करत जाईल 8 दिवसांनी एकदा संडेला. कारण हे संडेला जिमला ना जात तर हे संडेला मला टाइम देतात. चला मग उद्या भेटूया नवीन ब्लॉग ची सुरुवात करूया. बाय, लव्ह यू, गुड नाईट. लाईव्ह नको.